स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण चिकन भुना मसाला बनवूया। त्याच्यासाठी मी हे 1 किलो चिकन घेतलंय, टोमॅटो घेतले आहेत, 3-4 टोमॅटो मी घेतले आहेत, छोटे छोटे आहेत म्हणून, आणि चिकन माझं 1 किलो आहे म्हणून। तुमचं जर कमी चिकन असेल तर कमी घ्यायचं आहे एखादा टोमॅटो। कांदे घेतले आहे, तेल घेतलं आहे, कसुरी मेथी घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, हळद पावडर घेतली आहे, 1 चमचा लिंबू रस घेतला आहे, मिरची पावडर घेतली आहे, अर्धी वाटी दही घेतलं आहे, आला लसूण पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, आणि ह्याचा मी मसाला बनवून घेणार आहे। त्याच्यासाठी 1 टेबलस्पून धने घेतले आहे, 3-4 लवंग घेतले आहे, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 1 चमचा जिरं घेतला आहे छोटा, 10-12 मिरी दाणे घेतले आहे, 1/2 चमचा बडीशेप घेतली आहे, आणि 3-4 बेडगी मिरची घेतली आहे। आता हे फोडणीला घालणार आहे। ही सुकी मिरची 2-3 मी फोडणीला घालायला घेतला आहे, तमालपत्र घेतलंय, दालचिनीचा तुकडा घेतलाय, आणि 1/2 चमचा जिरं घेतलंय। आता मी ह्याला मॅरिनेट करून ठेवते। ह्याला मी आता 1 चमचा लिंबाचा रस लावते, कारण आपण दही घालणार आहे म्हणून कमीच लावते। 1 चमचा लिंबाचा रस घातलाय, हळद पावडर घालते साधारण 1/2 चमचा, 1/2 चमचा लाल तिखट घालते, 1 टीस्पून आला लसूण पेस्ट घालते, आणि चवीनुसार मीठ घालते। हे आता असं ह्याला लावून ठेवते। हे आता मी 1/2 तास ठेवणार आहे असं मॅरिनेट करून। चिकन मॅरिनेट करून ठेवलंय, तोपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया। हे धने घेतले आहेत 1 टेबलस्पून, लवंग घेतले आहे, दालचिनीचा तुकडा घेतलाय, 1/2 चमचा जिरं घेतलंय, 10-12 मिरी दाणे घेतले आहेत, आणि 1/2 चमचा साधारण बडीशेप घेतली आहे। हे आपण भाजून घेऊया, चांगला खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया। हे चांगले आता भाजलेले आहेत, आता काढून घेते। ह्या मिरच्या घेतल्या आहेत, बेडगी मिरची, ह्याचा कलर चांगला येणार म्हणून, तर ह्या भाजून घेते। ह्या भाजून झालेले आहे, काढून घेते। आता हा मी मसाला भाजून घेतलाय, मिक्सरवर ह्याची पावडर बनवून घेणार आहे। आता आपण बनवायला चालू करूया। हे तेल गरम करून ठेवलंय, तेल जरा जास्तच घ्यायचं। हे बघा, दालचिनीचा तुकडा घालते, तमालपत्र घालते, जिरा घालते, आणि हे सुकी मिरची घालते, कांदे कापून घेतले बारीक ते घालते, कांदा चांगला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आता हा कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतलाय मी। गॅस मध्यम करते,
आणि हे आला लसूण पेस्ट घालते। अर्धी आला लसूण पेस्ट आपण चिकनला लावून ठेवली आहे। आता ही आला लसूण पेस्ट मी चांगली परतवून घेतली आहे। आता हे टोमॅटो मी किसून घेतले आहेत किसणीवर, ते घालते। हे असं चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। आता हे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलंय बघा। आता आपण मिरची पावडर घालूया। चिकनला पण लावलेली आहे, त्या अंदाजाने घालायची। हा भाजून वाटून घेतलेला तो मसाला घालते, हा मसालाच मेन आहे। थोडीशी हळद पावडर घालते, कारण ह्याच्यात धना जिरा असल्यामुळे धना जिरा मी वेगळी घालत नाही आहे। चांगलं परतवून घेऊया। गॅस मध्यम ठेवूया। थोडंसं मी मीठ घालते ह्याच्यात, कारण आपण चिकनला मीठ लावलंय, नंतर चव बघून घालायचं। आपण ही फोडणीवर लाल मिरची टाकली आहे म्हणून, नाहीतर तुम्हाला जर ओली मिरची टाकायची असेल तर आता टाकू शकता हिरवी मिरची। हे आता चांगलं व्यवस्थित ग्रेव्ही झाली आहे बघा, तेल सुटेपर्यंत ही परतवून घेतलेली आहे। चांगलं तेल सुकलेलं आहे बघा असं। आता ह्याच्यावर चिकन घालूया। अर्धा तास मी ठेवलेलं होतं मॅरिनेट करायला। दही मी थोडं नंतर घालणार आहे, थोडंसं चिकन शिजवून घेणार आहे आणि नंतर दही घालणार आहे। हे आता चांगलं असं ग्रेव्हीत मिक्स करून घ्यायचं। गॅस मी मध्यमच ठेवलाय। व्यवस्थित ग्रेव्ही मिक्स करायला पाहिजे। आता मी हे चांगलं मिक्स करून घेतलंय। आता झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मी मध्यम गॅसवर ठेवणार आहे। थोडीशी अशी जागा ठेवते। आता 5 मिनिटं झालेली आहे बघूया कसं पाणी सुटलंय व्यवस्थित। आता हे दही मी फेटून घेतलंय बघा, अर्धी वाटी दही घेतलंय, ते घालते।
चांगलं ढवळून घेते। आता हे मी दही घालून ढवळून घेतलंय। आता जर समजा असं जर शिजवायचं असेल ना तुम्हाला पाणी न घालता तरी बारीक गॅसवर ठेवून शिजवू शकता, आणि जर थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल ना तर थोडंसं गरम पाणी घालायचं त्याच्यात। आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं। मी साधारण अर्धी वाटी पाणी घालते ह्याच्यात आणि झाकून ठेवते। मध्ये मध्ये मी ढवळत राहणार आहे, 10 मिनिटांसाठी मी ठेवणार आहे। आता हे 10-12 मिनिटं झालेली आहे मध्यम गॅसवर ठेवून। आता बघूया, हे आता चांगलं तयार आहे बघा। कोथिंबीर घालते, कसुरी मेथी घालते, बघा आता हा चिकन भुना मसाला तयार आहे। हे आता शिजलेलं पण आहे बघा, हे हड्डीचं सुटलं म्हणजे हे शिजलेलं आहे बघा, असं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता मी गॅस बंद करते। आता हे चिकन भुना मसाला तयार आहे बघा, व्यवस्थित अशी ग्रेव्ही सुकलेली आहे। आता इथे एक लक्षात ठेवायचं, दही जास्त आंबट घालायचं नाही, ताजं दही घालायचं। कारण आपण दही, लिंबू आणि टोमॅटो घातलाय तर लिंबाचा रस पण कमी प्रमाणात घालायचा आणि दही ताजं घालायचं। हे आता तयार आहे, हे आता काढून दाखवते। हे बघा, हे असं व्यवस्थित शिजलेलं आहे, ह्या हड्डीचं सुटलं म्हणजे शिजलो। हे चिकन भुना मसाला तयार आहे, असं माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।